समाजाच्या सांस्कृतिक आर्थिक पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना दैनंदिन जीवन जगताना समाजात हिणवलं जातं. कदाचित त्यामुळंच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. पण याला अपवाद ठरली आहे ती म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या रामनगर येथील शिवानी सुरकार. शिवानीनं यावर जिद्दीनं कशी मात केली आहे, ती कशी बनली विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील, तिच्याबद्दल अधिक माहिती खुद्द तिच्याकडूनच जाणून घेऊयात. मुलाच्या शरीरामध्ये जन्म घेतला आणि माझ्या आईवडिलांनी विजय असं मला नाव दिलं. दसऱ्याच्या दिवशी माझा जन्म झाला. त्यामुळे आय वॉज बॉर्न ॲज अ बॉय, बट आय डोंट सपोज टू बी मायसेल्फ ॲज अ बॉय. त्यानंतर मी जशी जशी मोठी होत गेले, माझ्यामध्ये पूर्ण मुलीचे हावभाव, मुलींसारखं वागणं, राहणं, मुलींसोबत खेळायला आवडायचं, बोलायला आवडायचं, त्यानंतर माझ्या ताईचे कपडे घालायला आवडतं, लिपस्टिक लावायला आवडतं, हे सगळे गुण माझ्या ह्याच्यात आत्मसात ऑटोमॅटिक झाले. बारावी झालं त्यानंतर मला असं समजायला लागलं की माझ्यासारखे आणखी पण लोकं आहेत आणि यांचे यांचा एक समुदाय असतो, यांच्या पण काही समस्या असतात आणि यांचं असं एक वेगळं जग असतं. आणि त्यानंतर तृतीयपंथी एक्झॅक्टली काय आहे आणि मी तृतीयपंथी आहे म्हणून मला ही गोष्ट वयाच्या 19व्या 20व्या वर्षी समजली. तरी पण घरी कसं सांगावं का सांगावं असे बरेचसे प्रश्न माझ्यासमोर होते. आणि हळूहळू का होईना माझ्या घरच्यांनी 1-4 वर्षात मला ॲक्सेप्ट केलं. आणि नंतर माझे पप्पा जे होते, जे स्वर्गवासी आता 1.5 वर्षा अगोदर ज्यांची डेथ झाली, त्यांनी मला फार सपोर्ट केलं. मेन म्हणजे त्यांनी माझ्या शिक्षणावर फार फोकस केलं. त्यांच्यामुळे मी 12वी झाली, 12वीनंतर बी कॉम केलं, चांगल्या पर्सेंटेजने 4 टॉपर बीडी कॉलेजमधनं आली आणि चांगली नोकरी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्यांनी मला LLB करण्याकरिता प्रेरित केलं, कारण माझा मोठा भाऊ लॉयर आहे, माझी सख्खी बहिणीसुद्धा लॉयर आहे, नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करते. तर एक फॅमिली बॅकग्राऊंड जे होतं माझं खूप चांगलं होतं आणि एज्युकेटेड फॅमिलीमधनं मी बिलॉंग करत होती. तर माझ्या वडिलांनी हीच गोष्ट बघितली की एज्युकेशनवर कसा यांचा जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल.